नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, एक कथेचं नाव आहे टाईम मशीन. प्रथम अर्थातच डिस्क्लेमर, या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग हे काल्पनिक आहेत. क्लायस्ट्रॉन वापरून टाईम मशीन बनवता येत नाही आणि कोणी बनवलेलंही नाही. पुण्यामधल्या सदर्न कमांड HQ ला एक 1.5 वर्षापूर्वी झालेल्या आपल्या पोस्टिंगवर ॲलेक्स किंवा कर्नल ॲलेक्स किंग VSM हा मोठा खुश होता. त्याला 2 कारणे होती. एक कारण अर्थातच त्याच्या करिअर संबंधाने होते. कर्नल या अधिकारी पदावर असलेल्या ॲलेक्सला निवृत्त होण्यासाठी अजून निदान 5 ते 6 वर्ष तरी बाकी होती व त्याआधी पुढचे प्रमोशन मिळण्याच्या दृष्टीने HQ चे पोस्टिंग उपयुक्त ठरणार होते. परंतु ॲलेक्सला या कारणापेक्षा अगदी निराळ्या स्वरूपाचे असलेले व गेली 5-6 वर्षे तो जोपासत असलेल्या त्याच्या एका छंदाला मोठे पूरक ठरत असलेले दुसरे कारण जास्त महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे वाटत होते हे नक्की. 5-6 वर्षापूर्वी उत्तर भारतातील रुरकी येथे ॲलेक्सचे पोस्टिंग झालेले असताना त्यावेळी त्याचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या कर्नल भरुचाने त्याला या छंदाकडे प्रथम ओढले होते. शॉर्टवेव्ह किंवा लघुलहरींचे रेडिओ आणि प्रक्षेपक यांची सतत जुळणी किंवा जोडणी करून त्याच्या सहाय्याने जगभरातील इतर अशा छंदिष्ट मंडळींशी संपर्क साधायचा व त्यांच्याशी गप्पा मारायच्या असे काहीसे या छंदाचे स्वरूप होते. हॅम या नावाने जगभर ओळखल्या जाणाऱ्या या छंदिष्ट मंडळींना या छंदासाठी लागणारे साहित्य मिळवण्याचा मुख्य मार्ग म्हणजे ज्या देशात ही मंडळी राहत असतील त्या देशातील सैनिक दलांनी कंडम किंवा त्याज्य करून लिलाव केलेली जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकणारी भंगाराची दुकाने हाच असे. असा भंगारातील माल स्वस्तात खरेदी करायचा, आपल्या शॅकमध्ये जमा करायचा आणि या भंगारातून मिळालेले पार्ट्स वापरून आपले प्रक्षेपक संच किंवा ते म्हणत असलेले गिअर याची जुळणी कशी करता येईल हे बघायचे. हा उद्योगी हॅम मंडळी सतत करत असत व ॲलेक्ससुद्धा याला अपवाद नव्हता. ॲलेक्सला राहण्यासाठी सैन्यदलाने दिलेला बंगला मोठा सोयीचा होता. HQ पासून हा बंगला फारसा लांब नसल्याने त्याच्या दर्जाला शोभणारी सैन्याची गाडी त्याला ने आण करण्यासाठी उपलब्ध होऊ शकत असूनही तो कामाला बहुतेक वेळा सायकलने जा ये करत असे. त्याची पत्नी नॅन्सी हिलासुद्धा बंगला पसंत होता. तिला घरासाठी लागणाऱ्या बहुतेक गोष्टी आसपासच उपलब्ध होत असल्याने फारशी यातायात करावी लागत नव्हती. लेडीज क्लब जवळच होता. मागच्याच वर्षी किंग दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा मायकेल हा इंग्लंडला स्थायिक होण्यासाठी गेला होता व त्यामुळे नॅन्सीला मधूनमधून एवढा मोठा बंगला पण एक लॅबराडोर कुत्रा, एक मांजर आणि 2 माणसं याशिवाय घरात कोणीच नाही याची खंत वाटल्यापासून राहत नसे. ॲलेक्सच्या घरातून निघून थोडे पुढे गेले की एक मोठा रस्ता लागत असे. या रस्त्याने सरळ पुढे जाऊन ऑफिसर्स क्लब, पुना क्लब हे सगळे ओलांडले की कॅन्टोनमेंटची हद्द संपून ससून हॉस्पिटलपासून शहराची हद्द सुरू होत असे. याच रस्त्याने थोडे पुढे गेले की नदीकाठी एक मोठी रिकामी बकळ दिसे. इतर दिवशी मोकळी दिसणारी ही जागा रविवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस गर्दीने नुसती फुलून जात असे. हे 2 दिवस येथे जुना बाजार या नावाने ओळखला जाणारा एक मोठा बाजार भरत असे. या ठिकाणी कपडे, बूट, गृहोपयोगी वस्तू, ट्रंका वगैरे गोष्टी तर मिळत असतच, पण याशिवाय हत्यारे आणि इलेक्ट्रॉनिक भंगार विकणारी बरीच दुकाने येथे असत. पुण्याजवळ आर्मी आणि विमानदळ यांचे मोठे तळ असल्याने तेथून कंडम केला गेलेला माल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पुण्यातील या तळावर अमेरिकन इलेक्ट्रॉनिक संच
प्रक्षेपक, रेडिओ वगैरेसारखी उपकरणे ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्यदले येथेच सोडून गेली होती. अशा उपकरणांचे भाग या जुन्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असत. हा जुना बाजार हेच ॲलेक्सच्या खुश असण्याचे दुसरे कारण होते. दर रविवारी न चुकता ॲलेक्स या जुन्या बाजारात चक्कर टाकत असे व त्याला उपयुक्त असे नवे काही बाजारात आले आहे हे नेहमी बघत असे. मायकेलचे इंग्लंडला जाणे ॲलेक्स आणि नॅन्सी या दोघांनाही फारसे रुचले नव्हते आणि भारत स्वतंत्र झाल्याने आता खूप संधी निर्माण होणार आहेत असे ॲलेक्सला वाटत असे. त्याचप्रमाणे गोऱ्या लोकांच्या देशात आपण ब्राऊन रंगाचे असल्याने आपल्याला कमी दर्जाची वागणूक मिळणार अशी त्याची प्रामाणिक समजूत होती. मायकेलचे मत मात्र निराळे होते. आपली आणि गोऱ्या लोकांची संस्कृती, धर्म आणि एकंदर कल्पना यात साम्य असल्याने आपल्याला तेथे सामावून सहज जाता येईल असे त्याचे मत होते. अँग्लो इंडियन समाजातील ॲलेक्सच्याच पिढीला ब्रिटिश अंमलात सैन्यदल, रेल्वे, पोस्ट यासारख्या खात्यात प्राधान्य मिळत असे. आता स्वतंत्र भारतात ते मिळणार नाही, त्यामुळे अँग्लो इंडियन समाजातील नव्या पिढीने इंग्लंडला स्थायिक होणेच जास्त फायदेशीर ठरेल असे त्याचे मत होते. या सगळ्या वादाला तसे म्हटले तर मायकेल इंग्लंडला गेल्याने आता काही फारसा अर्थ उरला नव्हता. ॲलेक्स रिटायर झाल्यावर आपण पण इंग्लंडला जावे असा विचार नॅन्सींच्या मनात अलीकडे डोकावत असे आणि तिने ॲलेक्सला तो एक दोनदा बोलूनही दाखवलेला होता. पण या सगळ्या पुढच्या गोष्टी होत्या. सध्या मात्र आठवड्यातून एक दोन वेळा तरी न चुकता ॲलेक्सच्या गिअरवरून मायकेलशी संभाषण करणे नॅन्सीला शक्य होत असे व त्यामुळे त्याच्या या जगावेगळ्या छंदाला तिचा पूर्ण पाठिंबाच होता. घरातील एका खोलीत म्हणजे ॲलेक्सच्या शॅकमध्ये साठवलेल्या प्रचंड अडगळीकडे यामुळेच ती नेहमी दुर्लक्ष करत असे. अशाच एका रविवारी जुन्या बाजारात फिरत असताना ॲलेक्सला एक निराळेच इलेक्ट्रॉनिक उपकरण एका भंगार विकणाऱ्या दुकानात दिसले. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात विकसित झालेल्या पॉईंट टू पॉईंट रडार प्रणालीतील जो एक महत्त्वाचा भाग आहे हे त्याने लगेच ओळखले. मायक्रोवेव्ह जनरेटर या नावाने हे मॉड्यूल ओळखले जात होते. या मॉड्यूलमध्ये मायक्रोवेव्ह लहरी निर्माण करण्याचे प्रत्यक्ष कार्य क्लायस्ट्रॉन या नावाने ओळखला जाणारा एक भाग करत असे. क्लायस्ट्रॉन काढून घेऊन नंतर मग हे मॉड्यूल कंडम करणे अपेक्षित असले तरी समोर असलेल्या या मॉड्यूलमध्ये अजून क्लायस्ट्रॉन तसाच बसवलेला आहे हे लक्षात आल्याबरोबर ॲलेक्सने दुकानदाराबरोबर सौदा पाठवला व मायक्रोवेव्ह जनरेटर घेऊन तो घरी आला व शॅकमधील अडगळीत आणखी एका संचाची भर पडली. थोड्या दिवसानंतर विचार करत असताना ॲलेक्सच्या मनात असे आले की हा मायक्रोवेव्ह जनरेटर जर आपल्याला आपल्या प्रक्षेपकाला जोडता आला तर शॉर्टवेव्ह व्यतिरिक्त मायक्रोवेव्ह बँडवरही आपल्याला प्रक्षेपण करणे साध्य होईल. ॲलेक्सचा एक मित्र स्क्वाड्रन ऑफिसर केळकर पुण्याच्या एअरफोर्स बेसवर सध्या होता. त्याला गाठून ॲलेक्सने या मायक्रोवेव्ह जनरेटर भाग असलेल्या रडार प्रणालीचे मॅन्युअल मिळवले व हा जनरेटर चालू करण्यासाठी आवश्यक असा पॉवर सप्लाय तयार करण्याचे कार्य हातात घेतले. वेळ होईल तसतसे हे काम तो करत असल्याने 2-3 महिन्यानंतर हा पॉवर सप्लाय तयार झाला. तसेच जनरेटर प्रक्षेपकाला जोडण्यासाठी आवश्यक असा इंटरफेसही त्याने तयार केला व आपल्या शॅकमधील टेबलावर ही सर्व जुळणी मांडून ठेवली. जगातील यच्छावत हॅम संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे ॲलेक्सच्या शॅकमधील टेबलही अर्थातच अनेक प्रकारच्या गिअरने भरगच्च भरलेले असायचे. त्यातच थोडी जागा करून त्याने ही जुळणी ठेवली. टेबलाच्या बाजूला असलेल्या लोखंडी शेलच्या फारच जवळ ही मायक्रोवेव्ह जनरेटर येतो आहे हे लक्षात आल्यावर ॲलेक्सने टेबलावरच बाजूला असलेला ARAGB या हॅम मंडळींचे बायबल समजण्यात जाणाऱ्या मासिकाचा अगदी जीर्णशीर्ण असा एक अंक उचलला आणि जनरेटर त्या बाजूला सरकवला. जनरेटर आणि लोखंडी शेल्फ याच्यामध्ये आता रिकाम्या झालेल्या 1-1.5 फूट लांबीच्या जागेत तो जीर्णशीर्ण अंक ॲलेक्सने ठेवून दिला. ही सगळी तयारी झाल्यावर देवाचे नाव घेत ॲलेक्सने पॉवर सप्लाय चालू केला. प्रक्षेपकावरचे दिवे ठीक लागले आहेत आणि त्यावर बसवलेले 2 मीटर व्यवस्थित आकडे दाखवत आहेत हे बघून त्याने पॉवर बंद केली. ती बंद करत असतानाच त्याचे लक्ष जनरेटर आणि लोखंडी शेल्फ यामधील मोकळ्या जागेकडे गेले
व त्याला आश्चर्याचा एक प्रचंड मोठा धक्का बसला. त्या जागेत त्याने आधी ठेवलेला AR AGB मासिकाचा जीर्णशीर्ण अंक आता अगदी नवीन म्हणजे आत्ताच छापखान्यातून यावा तसा दिसू लागला होता. त्याने तो उचलून घेतला. त्या अंकाला अजूनही नुकत्याच छापलेल्या एखाद्या अंकाला यावा तसा शाईचा वाससुद्धा येत होता. तेवढ्यात नॅन्सी शॅकमध्ये आली व त्याच्या हातातील अंक पाहून हे मासिक कधीपासून सबस्क्राईब करायला सुरुवात केलीस असे त्याला विचारले. तिने हातातील चहाचा कप त्याच्या हातात दिला. ॲलेक्स अजून धक्क्यातून सावरलाच नव्हता. काहीच न बोलता त्याने चहाचा कप घेतला व चहा पिऊन रिकामा कप त्याने जनरेटर आणि शेल यामधील मोकळ्या जागेत अनवधानाने ठेवून दिला व परत एकदा पॉवर सप्लाय चालू केला. पॉवर सप्लाय बंद केल्याबरोबर त्याला चहाचा कप दिसला. तो चहाने भरलेला दिसतो आहे हे बघितल्यावर त्याला आपल्याला भ्रम वगैरे झालेला नाही ना असे वाटून त्याने आपली बोटं चहात बुडवून बघितली व त्या कपात उकळता चहाच आहे याची खात्री करून घेतली. चहा प्यायला असल्याचे त्याला चांगले आठवत होते. मग या कपमध्ये हा चहा कुठून आला? या प्रश्नाने आता त्याचे डोके चांगलेच गरगरायला लागले होते. पुढचा तासभर ॲलेक्सने त्याच्या शेल्फ शॅकमध्ये असलेली मोडकी फाउंटन पेने, फाटक्या वह्या, वायरीचे तुकडे हे त्या मधल्या जागेत ठेवून अनेक ट्रायल घेतल्या. दोनच दिवसापूर्वी नॅन्सीने कॅन्टीन स्टोअर्समधून हंटले पामर कंपनीच्या इंग्लंडमध्ये बनवलेल्या बिस्किटांचा एक डब्बा आणला होता. तो देतानाच तिथल्या JCO तिला म्हणला होता की मॅडम हा शेवटचा डबा आहे, यापुढे ही बिस्किटे मिळणार नाहीत. आर्मीने आता लोकल प्रॉडक्ट्सच कॅन्टीन स्टोअर्समध्ये विकायचे ठरवले आहे. त्या बिस्किटाचा रिकामा डबा ॲलेक्सने मोकळ्या जागेत ठेवून प्रक्षेपक चालू केला व 1 मिनिटाने बंद केला. बिस्किटाच्या रिकाम्या डब्याचे रूपांतर आता भरलेल्या व सील केलेल्या बिस्किटांच्या डब्यात झाले होते. प्रत्येक ट्रायलच्या वेळेस त्याचा प्रक्षेपक तेथे ठेवलेल्या वस्तूला तिच्या भूतकाळातील स्वरूपाला नेऊन ठेवतो आहे हे बघितल्यावर कसे काय आणि कोण जाणे आपण एक टाईम मशीन बनवले आहे हे त्याच्या लक्षात आले आणि शेवटी त्याने नॅन्सीला हाक मारली. पुढचा आठवडा 2 आठवडे किंग दाम्पत्य त्यांच्या घरातील जुन्या सामानाला त्याचे पूर्वस्वरूप प्राप्त करण्याच्या कामात घडून गेले. नॅन्सीची टवके उडालेली इंग्लिश चायना क्रोकरी, कट ग्लासेस, तिचे जुने ड्रेसेस, पडदे, घड्याळे, सर्व काही नवीन झाले. ॲलेक्सच्या वडिलांकडे एक जुने ओमेगा सीमास्टर घड्याळ होते. ते आता मोडल्याने कचऱ्यातच पडले होते. ते सुद्धा चकचकीत नवे झाले. असेच थोडे दिवस गेले. एक दिवस नॅन्सी जरा गंभीर वाटल्याने ॲलेक्सने तुला बरं वाटत नाही का डिअर म्हणून विचारल्यावर नॅन्सीने त्याच्याजवळ मन मोकळे केले. गेले काही दिवस त्यांनी नवीन करून घेतलेल्या वस्तू तिच्या बरोबरच्या मैत्रिणीच्या डोळ्यात आता खुपायला लागल्या होत्या. मिस्टर किंग यांच्याकडे नवीन इंग्लिश क्रोकरी, कट ग्लासेस, कॅन्टीनमध्ये आता न मिळणारी हंटले पामरची बिस्किटे आणि मुख्य म्हणजे नवीन नवीन ड्रेसेस एकदम कुठून येऊ लागले याबद्दल कुजबूज चालू झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. मिस्टर किंग यांना उत्पन्नाचा काहीतरी नवीन मार्ग मिळाला आहे की काय असेही काही लेडीजना वाटत होते. ह्यावरून ॲलेक्सला 2 दिवसापूर्वी त्याच्या बॉसने एवढे महागाचे इम्पोर्टेड घड्याळ त्याने कुठून आणले असे सहजगत्या विचारल्याचे आणि यासाठी पैसे ॲलेक्सने कुठून आणले असावेत हा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला प्रश्न हे दोन्ही आठवले आणि हे आपले टाइम मशीन आपल्याला गोत्यात आणू शकते ही जाणीव त्याला झाली. आता कोणतीही वस्तू नवीन करायची नाही असा निर्णय किंग दाम्पत्याने त्या दिवशीच घेऊन टाकला. वस्तू नवीन करण्याचे बंद केलेले असले तरी टाईम मशीनवर काहीतरी प्रयोग करणे ॲलेक्सने चालूच ठेवले. पण नंतर घडलेल्या एका घटनेने मात्र तो खडबडून जागा झाला आणि आपण एका भरलेल्या बंदुकीशी खेळतो आहोत ही जाणीव त्याला झाली. ही घटना घडली तेव्हा त्याने चहाचा रिकामा कप मोकळ्या जागेत ठेवून टाईम मशीन चालू केले होते. त्याचा कुत्रा जिमी तेवढ्यात भुंकायला लागल्याने तो दाराशी गेला होता. कामाला आलेल्या बाईला दार उघडून देऊन ॲलेक्स परत शॅकमध्ये आला तेव्हा आपले टाईम मशीन अजून चालूच असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने घाईघाईने पॉवर बंद केली आणि चहाचे आता काय झाले असेल म्हणून बघितले. पण चहाची कपबशी आता मोकळ्या जागेत नव्हतीच, तिथे पडला होता पिवळट रंगाच्या मातीचा एक छोटासा ढिगारा. ॲलेक्सच्या टाईम मशीनने कपबशीचे रूपांतर भूतकाळातील मूळ स्वरूपात म्हणजे चिनी मातीत करून ठेवून दिले होते. टाईम मशीन जास्त वेळ चालू ठेवले तर ती वस्तू नष्ट पाहून
तिचं रूपांतर माती किंवा कोणत्या तरी खनिज यामध्ये होणार हे ॲलेक्सला स्पष्ट दिसत होते. त्या घटनेनंतर 4 दिवसांनी ॲलेक्सने टाईम मशीन परत चालू केले. खाली मान घालून काहीतरी तपासत असताना ल्युसी त्याची मांजरी त्या मधल्या जागेत कधी जाऊन बसली ते त्याला कळलेच नाही. त्याने मानवर करून बघितल्यावर मधल्या जागेत एक मांजराचे पिल्लू बसल्याचे त्याला दिसले. आपले मशीन निर्जीवच नाही तर सजीवालासुद्धा भूतकाळात नेते आहे हे बघून त्याचा आश्चर्याचा काही सीमा चोरली नाही. व या गडबडीतच नॅन्सीला बोलवायला तो उठला. तो परत शॅकमध्ये येईपर्यंत फार उशीर झाला होता. आधी पिल्लू बनलेली त्याची ल्युसी मांजर आता या जगातूनच नाहीशी झाली होती. तिचा जन्म होण्याच्या आधीच्या काळात ती गेली होती परत कधीच नेण्यासाठी. आपणच आपल्या लाडक्या मांजराला या जगातून नाहीसे केले आहे हे लक्षात आल्याने डोके हे दोन्ही हातात घट्ट धरून ॲलेक्स स्वतःच्या खुर्चीत बसला. तो अत्यंत हताश वाटत होता. तेवढ्यात नॅन्सी शॅकमध्ये आली. काय घडले असावे हे तिच्या लगेच लक्षात आले. डोके सुन्न झालेल्या ॲलेक्सच्या पाठीवर हात ठेवून ती म्हणाली की ल्युसीला तू काही मारलेले नाही आहेस, ती जन्मलेलीच नाही, तिला मृत्यू कसा येईल? ॲलेक्सच्या डोक्यात आता प्रचंड गोंधळ माजला होता. ल्युसी अस्तित्वात आता तर नाही, पण ती मेलेली नाही कारण ती जन्मलेलीच नाही. मग का आपल्या मांडीवर बसून जी गुरगुरत होती ती कोण होती? का तो फक्त आभास होता? जन्म मृत्यू खरेच असतात का तेही आभासच असतात? आपण नॅन्सी मायकेल हे तरी खरे आहोत का आभासच? ॲलेक्स शेवटी उठला व त्याने आपल्या टाईम मशीनचे तिन्ही भाग, मायक्रोवेव्ह जनरेटर, पॉवर सप्लाय आणि इंटरफेस आधी होते तसे परत एकदा एकमेकापासून सुटे केले व सुटे केलेले हे सगळे भाग त्याने समोरच्या शॅकच्या ढिगाऱ्यात टाकून दिले. मशीन गेले असले तरी आपल्या डोक्यातले प्रश्न अनुत्तरितच आहे राहिले आहेत आणि आपण आहोत तोपर्यंत तसेच राहणार आहेत हे ॲलेक्सला मात्र सतत जाणवत राहिले. बरं मित्रांनो, भेटूया परत थोड्या दिवसांनी. नमस्कार.